बोलतो. वर्ल्ड बँकेच्या सीईओ क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी नुकतंच मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमधून प्रवास केला. यावेळी त्यांनी मुंबईतील विविध प्रकल्पांना मदत करण्याचं देखील जाहीर केलं. याबाबत मुंबईच्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काय वाटतंय ते पाहूयात. बेसिक रेल्वेच्या ज्या अमिनिटीज आहेत, क्लिनिनेस आहे, पाण्याची व्यवस्था आहे, ड्रेनेज आहे, लॅटरिनची व्यवस्था आहे, महिलांसाठी सुरक्षेचा विषय आहे, या गोष्टी मला वाटतं रेल्वेला द्यायला हरकत नाही लवकरात लवकर आणि ताबडतोब द्यायला हरकत नाही. प्रवासाची कमी होण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण सर्व सबर्ब आणि शहरामध्ये येतात लोक कल्याण आणि पालघर साईडने. तर मला वाटतं त्याच्यासाठी पॅरलरली काहीतरी मेट्रो किंवा ट्रान्स हार्बर सारख्या किंवा दुसरे काहीतरी एखादं नवीन रूट जसं मोनो वगैरे आहे तसा तो उपनगरामध्ये जास्त प्रमाणात वाढला पाहिजे. मोस्टली तो द नंबर ऑफ रूट्स जो है वो अगर बढा दें, जैसे जो हार्बर लाईन आहे अगर वो चालू कर दे तो उससे गर्दी कम हो जाएगी ट्रेन में और उससे जो पिक पॉकेटिंग और ये सब जो होती है वो भी कम हो सकती है. क्लिनलीनेस आता जसं की आता आपण इथे उभे आहे इथे बघितलं असेल तुम्ही की किती घाणेरडा स्मेल येतो आहे. म्हणजे लोकं इथे आजूबाजूला जे आहे स्टेशनच्या ते पण विचित्र प्रकारे घाण वगैरे करतात, त्यामुळे जरा शौचालयाची वगैरे सोय वगैरे पण झाली पाहिजे. सेक्युरिटी इज वन ऑफ द मेन रिझन विच नीड टू बी क्लिनलीनेस इज द सेकंड. गव्हर्नमेंट आर डुईंग दॅर बेस्ट डेफिनेटली, इट्स नॉट दॅट दे हॅव बीन चेंजिंग लोकल्स एक्सेट्रा एव्हरीथिंग, बट यु नो दॅर आर मेनी थिंग्स दॅट नीड्स टू बी चेंज. सो क्लिनलीनेस इज द मेजर पार्ट विच आय फील हॅज टू बी रिअली टेकन केअर ऑफ, बिकॉज that something should come within you. Either you have a very strict norm so that people don't do that, and these are the things I think really should be taken care of.